नमस्कार मित्रांनो, आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र म्हणजे काय, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याप्ती आणि आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचं जे महत्त्व आहे ही बाब आपण मागच्या तासाला पाहिलेली आहे। आता आंतरराष्ट्रीय व्यापाराचं जे महत्त्व आहे किंवा आंतरराष्ट्रीय व्यापाराची भूमिका किंवा आंतरराष्ट्रीय व्यापाराची आवश्यकता किंवा गरज हा जो भाग आहे हा आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। मित्रांनो, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र म्हणजे अशा स्वरूपाचं अर्थशास्त्र का जे अर्थशास्त्र जगातील इतर देशांशी आपल्या देशाचा जो काही आर्थिक व्यवहार होतो किंवा जो काही आर्थिक संबंध येतो या आर्थिक संबंधाचा त्या ठिकाणी अभ्यास करत असतं। म्हणून आर्थिक व्यवहाराचा किंवा आर्थिक संबंधाचा आपल्या देशाचा इतर देशाशी येणारा जो काही सहसंबंध आहे किंवा संबंध आहे या बाबी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये अभ्यासल्या जातात। आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामुळे खऱ्या अर्थाने जो व्यापार आहे तो व्यापार अतिशय सुलभ झाला, कारण आपला देश हा इतर विकसित देशांबरोबर त्या ठिकाणी वस्तूंची देवाणघेवाण करू लागला आणि म्हणून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचं महत्त्व का वाढलं, कारण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये त्या ठिकाणी सहज वाढ करता येऊ लागली। आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये वाढ होण्याची वेगवेगळी कारणं आहेत। खरं तर आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र हा मुद्दा राष्ट्रातील परस्पर संबंध त्या ठिकाणी वाढवत असतो। आपल्या देशाची जी काही गरज आहे ती गरज त्या ठिकाणी पूर्ण करण्याचं काम आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र करत असतं आणि राष्ट्रात जी काही देवाणघेवाण चालते ती देवाणघेवाण आर्थिक घटकांशी त्या ठिकाणी निगडीत असते आणि म्हणून जे आर्थिक व्यवहार आणि आर्थिक संबंध आहेत तर ते आर्थिक व्यवहार आणि आर्थिक संबंध हे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये त्या ठिकाणी अभ्यासले जातात। आता खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याप्ती व्यापक आहे, कारण आंतरराष्ट्रीय आर्थिक सिद्धांत असतील किंवा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या विविध संकल्पना असतील किंवा आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्य असतील, हे सर्व जे घटक आहेत हे घटकांचा अभ्यास हा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये त्या ठिकाणी केला जातो आणि म्हणून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अभ्यास त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे। आता खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय हा भाग आपण पाहणार आहोत। आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय, तर एक देश दुसऱ्या देशांशी वस्तू आणि सेवांच्या बाबत जी काही देवाणघेवाण करतो त्याला आपण आंतरराष्ट्रीय व्यापार असं म्हणतो। एक देश इतर देशांशी ज्या काही वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण करतो त्याला आपण आंतरराष्ट्रीय व्यापार असं म्हणतो। फॉर एक्झाम्पल, भारत हा अमेरिका, इंग्लंड, जपान, रशिया किंवा चीन या देशांशी ज्या काही वस्तू आणि सेवांची त्या ठिकाणी देवाणघेवाण करतो किंवा आयात निर्यात करतो त्याला देखील आपण त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापार असं म्हणू। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आयात आणि निर्यात हे अतिशय दोन महत्त्वाचे भाग हे आंतरराष्ट्रीय व्यापारातले आहेत, कारण आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या अभ्यासामध्ये एकंदरीत आयात आणि निर्यात किती प्रमाणात झालेली आहे याच्यावरनं त्या देशाचा आपल्याला व्यवहारतोल व्यापारतोल अभ्यासता येतो आणि म्हणून व्यवहारतोलामध्ये किंवा व्यापारतोलामध्ये तूट आहे की वाढावा आहे याचं स्पष्टीकरण आपल्याला त्या ठिकाणी आयात निर्यातीच्या माध्यमातून समजत असतं। म्हणजे काय, जेव्हा एखादा देश मोठ्या प्रमाणात आयात करतो तेव्हा त्या देशाचं जर निर्यातीचं प्रमाण कमी असेल तर त्या देशाचा जो व्यवहारतोल आहे तो व्यवहारतोल त्या ठिकाणी तुटीचा असतो आणि जेव्हा एखादा देश आयातीच्या बदल्यामध्ये निर्यात जर अधिक प्रमाणात करत असेल आणि त्या देशाची आयात जर कमी राहत असेल तर त्या देशाचा व्यवहारतोल हा त्या ठिकाणी अनुकूल असतो। म्हणून अनुकूल आणि प्रतिकूल व्यवहारतोल निर्माण करणारे दोन महत्त्वाचे घटक आहे, तो म्हणजे देशातून बाह्य देशामध्ये होणारी आयात किंवा बाह्य देशातून स्वदेशामध्ये होणारी आयात आणि निर्यात या दोन महत्त्वाच्या घटकांद्वारे आपण त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापाराची स्थिती पाहत असतो। जागतिक स्तरावर आपल्या देशाची जी प्रतिमा आहे किंवा प्रतिष्ठा आहे किंवा आपल्या देशाचा जो नावलौकिक आहे तोही खऱ्या अर्थाने त्या व्यवहारतोलावरनं किंवा देशाच्या आयात आणि निर्यातीवरनं त्या ठिकाणी समजत असतो आणि म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापार हा खऱ्या अर्थाने आपल्या देशाच्या व्यापाराला प्रोत्साहन देणारा, आपल्या देशाच्या व्यापाराला प्रेरणा देणारा किंवा आपल्या देशातली जी विविध संसाधनं आहे या संसाधनांची पर्याप्त कार्यक्षमता किंवा त्यांचा कार्यक्षम वापर घडून आणण्याच्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय व्यापार अतिशय महत्त्वाचा ठरतो आणि म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापाराचं
महत्त्वाचे महत्त्व आहे की आंतरराष्ट्रीय व्यापाराचे महत्त्व आपल्याला या सर्व मुद्द्यांच्या आधारे त्या ठिकाणी स्पष्ट करता येईल. पहिला जो मुद्दा सांगितला जातो तो म्हणजे श्रम विभागणी व विशेषीकरणाचे फायदे. श्रम विभागणी आणि विशेषीकरणाचे फायदे म्हणजे काय? आंतरराष्ट्रीय व्यापाराचे महत्त्व वाढण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे की आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे श्रम विभागणी आणि विशेषीकरणाचे जे तत्व आहे याच्यामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढ होऊन आलेली जाते. खरं तर आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे श्रम विभागणीचे तत्व त्या ठिकाणी विकसनशील देशांमध्ये हाती घेतलं जातं, ज्याला आपण डिव्हिजन ऑफ लेबर असं म्हणतो. म्हणजे श्रमाच्या अंगी वेगवेगळ्या स्वरूपाचे कौशल्य असतात आणि श्रमाच्या अंगी असणाऱ्या वेगवेगळ्या कौशल्यांचा वापर करून श्रमांची श्रमिकाची उत्पादनाच्या निर्मितीमध्ये योग्य ती विभागणी त्या ठिकाणी करणं आवश्यक असतं. कारण प्रत्येक श्रमिकांच्या अंगी असणारे गुणधर्म कौशल्य हे भिन्न भिन्न असतात, त्यामुळे प्रत्येक श्रमिकाला त्या दर्जाचं काम उपलब्ध करून देणं त्या ठिकाणी आवश्यक असतं. आणि म्हणून श्रमिकांची उत्पादन निर्मितीची किंवा कामाच्या ठिकाणची जी विभागणी आहे ती विभागणी योग्य पद्धतीने करण्याच्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय व्यापार ही संकल्पना अतिशय महत्त्वाची ठरते. दुसरा मुद्दा जे विशेषीकरण आहे, ज्याला आपण नवोन्मेष नवनिर्मिती किंवा इनोव्हेशन असं म्हणतो, या विशेषीकरणामध्ये सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढ होत जाते आणि विशेषीकरण आणि श्रम विभागणीचा अवलंब करून त्या ठिकाणी आपल्याला देशातील उत्पादन वाढवता येतं. देशांचं उत्पादन वाढलं का त्या ठिकाणी वस्तूंचा पुरवठा वाढतो, वस्तूंचा पुरवठा वाढला का त्या ठिकाणी वस्तूंना मागणी निर्माण होते आणि वस्तूंना मागणी निर्माण झाली का त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्पादनाच्या प्रक्रिया विस्तारत जातात, वाढत जातात आणि वाढणाऱ्या उत्पादन प्रक्रियेमध्ये जी काही त्या ठिकाणी वाढ होत जाते ती वाढ म्हणजे खऱ्या अर्थाने विशेषीकरण आणि श्रम विभागणी आहे. की योग्य श्रम विभागणी जर त्या ठिकाणी केली, श्रमिकांचं त्यांच्या कौशल्यानुसार त्या ठिकाणी त्यांना कामाचं वाटप करून दिलं तर ते उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी नक्कीच भर टाकतात, उत्पादन त्या ठिकाणी वाढवतात आणि विशेषीकरणाचा अवलंब हा म्हणजे उत्पादन निर्मितीच्या नवनवीन अवस्था किंवा नवनवीन प्रक्रिया त्या ठिकाणी शोधून काढणं आणि मनुष्यबळाचं काम कमीत कमी करून आधुनिक पद्धतीने त्या ठिकाणी उत्पादन वाढवणं अशा स्वरूपाचं जे विशेषीकरण आहे किंवा जो नवीन बदल आहे याचा वापर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केला जातो. आता आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये खऱ्या अर्थाने श्रम विभागणी आणि विशेषीकरणाचा वापर वाढवून आपण त्या ठिकाणी साधन सामग्रीचा कार्यक्षम वापर घडवून आणतो. साधन सामग्रीचा त्या ठिकाणी कार्यक्षम आणि पर्याप्त वापर करतो, त्यामुळं आपल्याला कमी वेळामध्ये अधिक दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन त्या ठिकाणी मिळतं आणि या उत्पादनामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्पादनाचे फायदे आपल्याला निर्माण करता येतात. आणि म्हणून श्रम विभागणी आणि विशेषीकरण हे खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्त्व वाढवणारा एक मुद्दा आहे की आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये होणारी जी वाढ आहे ती वाढ त्या ठिकाणी देशामध्ये श्रम विभागणी आणि विशेषीकरणाचे अधिक फायदे आपल्याला मिळवून देते. दुसरा जो काही मुद्दा आहे तो आहे बाजाराची कक्षा मोठ्या प्रमाणात गुंतावते. खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे इतर देशातल्या ज्या वस्तू आहेत या वस्तू स्थानिक बाजारपेठांमध्ये किंवा देशातल्या बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीला येऊ लागतात आणि त्या वस्तू जेव्हा स्थानिक बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीला येऊ लागतात तेव्हा त्या वस्तूंना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मागणी निर्माण होते. कारण आकर्षक स्वरूपाच्या वस्तू असतात, वस्तूंच्या किमतीही कमी असतात, वस्तूंचा टिकाऊपणाही त्या ठिकाणी चांगला असतो आणि कमीत कमी किमतीमध्ये उपभोक्त्याला वस्तू उपलब्ध झाल्यामुळे उपभोक्त्याची त्या वस्तूप्रती असणारी जी मागणी आहे ती मागणी त्या ठिकाणी जास्त असते आणि म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आपण इतर देशातून जेव्हा वस्तू आपल्या देशातल्या बाजारांमध्ये येतात तेव्हा आपल्या देशांच्या बाजारपेठांच्या ज्या काही कक्षा आहेत त्या रुंदावतात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे स्पर्धा निर्माण होते आणि स्पर्धा निर्माण झाल्यामुळे विदेशी आपल्या वस्तू या भारतीय बाजारपेठातल्या वस्तूंबरोबर त्या ठिकाणी स्पर्धा करतात, त्या स्पर्धांना त्या ठिकाणी त्या स्पर्धांमुळे भारतातले जे उद्योग आहेत हेही उद्योग त्या ठिकाणी आपलं उत्पादन अधिक वाढवतात आणि आपल्याही वस्तू त्या ठिकाणी बाजारपेठांमध्ये आणतात आणि म्हणून बाजारपेठा समृद्ध होतात. बाजारपेठांमध्ये वस्तूंच्या बाबत त्या ठिकाणी स्पर्धा निर्माण होते आणि उपभोक्त्याचं जे काही महत्तम समाधान आहे ते समाधान या बाजारपेठेमध्ये पूर्ण होतं आणि म्हणून बाजारपेठांच्या ज्या कक्षा आहेत या कक्षा वाढवण्याचं काम त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापार करतो. म्हणून असं म्हटलं जातं की प्रत्येक देशाला
आपल्या ज्या नैसर्गिक साधन संपत्तीचा अधिकाधिक वापर त्या ठिकाणी करता येतो तो आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे त्या ठिकाणी सहज शक्य झालेला आहे आणि बाजारपेठा विस्तारण्याचं काम त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापार करतो आणि म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापाराला त्या ठिकाणी महत्त्व प्राप्त झालेला आहे. दुसरा मुद्दा आहे म्हणजे उत्पादनामध्ये प्रचंड प्रमाणात किंवा भरीव स्वरूपात वाढ होऊन येते. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे स्पर्धा वाढते आणि स्पर्धा वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उत्पादनाला चालना मिळते, प्रेरणा मिळते, अधिक उत्पादन त्या ठिकाणी बाजारामध्ये विक्रीला येऊ लागतं आणि अधिकाधिक उत्पादनाच्या पद्धती त्या ठिकाणी वापरल्या जातात. नैसर्गिक संसाधनांचा कार्यक्षमही वापर केला जातो आणि उत्पादन अधिकाधिक वाढवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होऊ लागतो आणि वाढलेलं जे उत्पादन आहे हे उत्पादन बाजारामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढतं कारण विदेशी उत्पादनाबरोबर भारतीय उत्पादन त्या ठिकाणी स्पर्धा करतं आणि याचा परिणाम उत्पादन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढत जातं. हे उत्पादन वाढवण्याचं काम हे आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे त्या ठिकाणी सहज शक्य झालेलं आहे. पुढचा मुद्दा आहे उत्पादन पद्धतीमध्ये त्या ठिकाणी सुधारणा. आता उत्पादनाच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत की पूर्वीच्या काळी पारंपरिक उत्पादन पद्धतीचा वापर करून उत्पादन आपण घ्यायचो पण आता उत्पादनाच्या प्रक्रियांमध्ये आधुनिक उत्पादनाच्या नवनवीन पद्धती त्या ठिकाणी विकसित झालेल्या आहेत कारण विशेषीकरणाचा अवलंब करून आणि श्रम विभागणीमध्ये उच्चतम व्यवस्थापनाचा वापर करून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उत्पादन वाढवलं जातंय आणि याचा परिणाम ज्या नवनवीन उत्पादनाच्या पद्धती आहेत या नवनवीन उत्पादनाच्या पद्धतीमुळे खऱ्या अर्थाने भारतीय उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. म्हणून उत्पादनाची नवनवीन साधनं ही जरी जागतिक बाजारपेठांमध्ये निर्माण होत असली तरी ती साधनं आज आपला देश मोठ्या प्रमाणात आयात करतो आणि आपल्या देशातलं उत्पादन वाढवण्यासाठी त्या ठिकाणी त्या साधनांचा वापर करतो. म्हणजे ठिबक सिंचन, तुषार सिंचन किंवा स्प्रिंकलर हे इस्रायलचं जे काही नवतंत्रज्ञान आहे जे कृषीला त्या ठिकाणी पाणी पुरवठा करतं हे नंतरच्या कालखंडामध्ये भारतीय शेतकऱ्यांनी सुद्धा त्या ठिकाणी अडॉप्ट केलं किंवा त्या ठिकाणी विकत घेतलं आणि त्याचा वापर आज पाणी देण्याच्या पद्धतीसाठी केला जातो किंवा शेतीला पाणी देण्याच्या वापरासाठी केला जातो आणि म्हणून या पद्धती त्या ठिकाणी पाण्याची कमीत कमी वापर करतात आणि पाण्याचा काटकसरीने वापर करून आपल्या उत्पादनामध्ये भरीव स्वरूपात वाढ करतात. म्हणून नवीन जे काही वेगवेगळे तंत्रज्ञान आहे, ज्या आधुनिक उत्पादनाच्या पद्धती आहेत, या पद्धती आज आपल्याला विकसित देशांकडनं मोठ्या प्रमाणात आयात करता येऊ लागलेल्या आहेत किंवा आपण त्या मोठ्या प्रमाणात आयात करतो आणि याचा वापर त्या ठिकाणी भरीव उत्पादनासाठी केला जातो. म्हणून उत्पादन पद्धतीमध्ये सुधारणा झालेली आहे. ही सुधारणा घडण्याचं महत्त्वाचं काम म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये होणारी वाढ आहे की आंतरराष्ट्रीय व्यापाराचा अवलंब करून आपण आज मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या नवनवीन उत्पादन पद्धती त्या ठिकाणी स्वीकारतो आणि त्याचा वापर आपलं उत्पादन वाढवण्यासाठी करतो आणि म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्त्व त्या ठिकाणी वाढलेलं आहे. पुढचा जो काही महत्त्वाचा मुद्दा सांगितला जातो तो म्हणजे रोजगार आणि उत्पादनामध्ये वाढ. आता खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय व्यापार हा स्पर्धेचं वातावरण निर्माण करतो. आंतरराष्ट्रीय व्यापाराला प्रोत्साहन दिल्यामुळे नवनवीन प्रकारच्या उत्पादन पद्धती त्या ठिकाणी वापरल्या जातात. श्रम हा घटक त्या ठिकाणी अधिक गतिशील होतो. भांडवल हा घटकही त्या ठिकाणी गतिशील होतो आणि व्यवस्थापनाच्या नवनवीन पद्धती आपण त्या ठिकाणी विकसित देशांकडनं स्वीकारतो. उत्पादनाचे हे जे महत्त्वपूर्ण चार घटक आहे या चारही घटकांचा वापर त्या ठिकाणी सुयोग्य पद्धतीने केला जातो. म्हणजे भूमी आहे, श्रम आहे, भांडवल आणि संयोजक हे चारही घटक जेव्हा आपण क्रियाशील बनवतो, जेव्हा आपण गतिमान बनवतो तेव्हा त्या ठिकाणी साहजिकच देशाचं उत्पादन वाढण्यास मदत होते आणि याचा परिणाम त्या ठिकाणी देशामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार वाढतो आणि उत्पादनामध्येही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढ होते. कारण जेव्हा आपण उत्पादन वाढवतो तेव्हा श्रमिकांच्या हाताला काम मिळतं आणि श्रमिकांच्या हाताला काम मिळणं म्हणजे त्या ठिकाणी रोजगारामध्ये वाढ होणं आणि रोजगारात झालेली वाढ त्या श्रमिकांच्या राहणीमानाच्या दर्जामध्ये सुद्धा त्या ठिकाणी वाढ करते, त्यांच्या उपभोगाचं प्रमाण वाढवते, त्यांच्या खरेदी शक्तीचं प्रमाण वाढवते आणि वाढलेली खरेदी शक्ती ही नेहमी उत्पादनाच्या पुरवठ्यामध्ये वाढ करत असते आणि उत्पादनाचा वाढलेला पुरवठा हा म्हणजे उत्पादनात झालेली वाढ आणि ज्या उत्पादनातल्या वाढीमुळे त्या ठिकाणी रोजगार वाढण्यास मदत होते आणि म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या गतिमान गतिमानतेमुळे त्या ठिकाणी रोजगार देशातील रोजगार आणि उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं आपल्याला दिसून येतं. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे उपभोक्त्याच्या समाधानामध्ये वाढ. इन्क्रीज ऑफ कन्झ्युमर सॅटिस्फॅक्शन हा जो मुद्दा आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे की उपभोक्त्याच्या समाधानाची पातळी ही खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय व्यापारातल्या वाढीमुळे त्या ठिकाणी
पूर्ण होते, कारण उपभोक्त्याला कमीत कमी किमतीमध्ये अधिक गुणवत्तापूर्ण वस्तू आणि त्याला पाहिजे तशा प्रकारची वस्तू ही बाजारामध्ये उपलब्ध होणं आवश्यक असतं। आणि ही वस्तू उपलब्ध होण्याचं काम म्हणजे त्या ठिकाणी त्याला कमीत कमी उत्पादनाच्या प्रक्रियेसाठी कमीत कमी उत्पादन खर्च येणं हाही मुद्दा आहे, कारण उत्पादन खर्च जर कमी आला तर वस्तूची किंमत आपल्याला कमी ठेवता येते आणि वस्तूची किंमत जर कमी ठेवली तर उपभोक्त्याला वस्तू खरेदीमध्ये अधिक समाधान मिळतं। मग उपभोक्त्याचं समाधान पूर्ण करण्याचं काम हे आंतरराष्ट्रीय व्यापार करत असतो, कारण आंतरराष्ट्रीय व्यापारातून त्याला सोयीची जी वस्तू आहे ती सोयीची वस्तू बाजारपेठेमध्ये उपलब्ध होत असते आणि बाजारपेठेमध्ये त्याला सोयीची वस्तू जेव्हा उपलब्ध होते तेव्हा उपभोक्त्याच्या समाधानामध्ये त्या ठिकाणी वाढ होत जाते। आज बहुतांशी इलेक्ट्रॉनिक स्वरूपाच्या किंवा आधुनिक वस्तू बाजारामध्ये दाखल झालेल्या आहेत, अतिशय कमी किमतीमध्ये पारदर्शक आणि कमी आणि गुणवत्तापूर्ण वस्तू ह्या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या माध्यमातून आज भारतीय बाजारपेठेमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि म्हणून आपण त्या वस्तू त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खरेदी करतो, कारण आपल्या देशातल्या किमतीपेक्षा त्या वस्तूंच्या किमती नक्कीच कमी असतात आणि त्या कमी असल्यामुळे त्या वस्तू आकर्षक असतात। कमी किमती, आकर्षक वस्तू, वस्तूची गुणवत्ता या बाबींमुळे आपण त्या वस्तूंची त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मागणी करतो किंवा खरेदी करतो आणि म्हणून उपभोक्त्याच्या समाधानाची पातळी पूर्ण करण्याचं काम हे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं आहे। म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापाराला महत्त्व निर्माण होतं, कारण उपभोक्त्याच्या समाधान पातळीमध्ये झालेली भरीव स्वरूपाची वाढ। पुढचा मुद्दा आहे म्हणजे आर्थिक संकटात मदत। आता खऱ्या अर्थाने काही निसर्गनिर्मित आपत्ती असतात आणि काही मानवनिर्मित आपत्ती असतात। निसर्गाचा समतोल जर बिघडला तर देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रवृत्ती किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या आरिष्ट निर्माण होतात, म्हणजे दुष्काळ, भूकंप, गारपीट, त्यानंतर महापूर या स्वरूपाच्या ज्या प्रवृत्ती आहे या निसर्गनिर्मित आहे आणि या प्रवृत्ती जेव्हा देशात निर्माण होतात तेव्हा देशात उत्पादनाच्या प्रक्रिया थांबतात, उत्पादन कमी होतं। मग अशा कालखंडामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या माध्यमातून आपल्याला अन्नधान्य म्हणा, वेगवेगळ्या प्रकारच्या गरजा भागवणं म्हणा किंवा वेगवेगळ्या स्वरूपाचं उत्पादन म्हणा ते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आयात करण्यास मदत होते आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या माध्यमातून आपल्याला या कालखंडामध्ये आवश्यक स्वरूपाच्या वस्तूंची आयात करता येते, कारण उद्भवलेल्या नैसर्गिक परिस्थितीवर आपल्याला त्या ठिकाणी प्रभावीपणे मात करता येते। म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापार हा त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा असतो की जेव्हा देशामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे आर्थिक संकट निर्माण होतात आणि या आर्थिक संकटाच्या कालखंडामध्ये उत्पादन जेव्हा घटलेल्या उत्पादनाला पर्याय म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापार त्या ठिकाणी आपल्याला मदत करतो आणि आपण त्या ठिकाणी विविध प्रकारच्या वस्तूंची आयात करतो आणि त्या आयातीचा वापर करून आपण आपल्या देशातल्या गरजा पूर्ण करत असतो आणि म्हणून आर्थिक संकट केव्हा उद्भवेल सांगता येत नाही, पण उद्भवलेल्या आर्थिक संकटाच्या कालखंडामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार हा त्या ठिकाणी देशातल्या विभिन्न स्वरूपाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करत असतो। पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे मक्तेदारीचं नियंत्रण, कंट्रोल ऑफ मॉनोपोली। मक्तेदारीचं नियंत्रण म्हणजे एखाद्या विशिष्ट वस्तूच्या उत्पादनामध्ये एखाद्या विशिष्ट प्रकारच्या उत्पादकाने त्या ठिकाणी अधिकती घेणं आणि त्या वस्तूंचं उत्पादन करून ते बाजारपेठेमध्ये त्या ठिकाणी चढ्या दराने विकणं याला खऱ्या अर्थाने मक्तेदारी म्हणतात। मग ही मक्तेदारीवर नियंत्रण करण्याचं काम आंतरराष्ट्रीय व्यापार करत असतो, कारण तुमच्या वस्तूला बहुपर्यायी वस्तू उपलब्ध करून देण्याचं काम आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या माध्यमातून होत असतं आणि म्हणून देशातल्या उत्पादकाने जरी एखादी वस्तू त्या ठिकाणी निर्माण केली तिची किंमत अधिक असली तरी त्या वस्तूला बहुपर्यायी वस्तू उपलब्ध करून देण्याचं काम आंतरराष्ट्रीय व्यापार करतो का ज्या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये त्या वस्तूची किंमतही कमी असते, त्या वस्तूची गुणवत्ताही अधिक असते आणि ती वस्तू त्या ठिकाणी उपभोक्त्याचं समाधान पूर्ण करत असते। मग अशा स्थितीमध्ये मक्तेदारीची स्थिती ही बाजारामध्ये फार काळ टिकून राहत नाही, कारण मक्तेदारी नियंत्रणात आणण्याचं काम हे आंतरराष्ट्रीय व्यापार करतो, कारण आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये वस्तूच्या उत्पादनामध्ये नैसर्गिक अनुकूलता अधिक असतात, त्या देशाला नैसर्गिक अनुकूलता अधिक असल्यामुळे ते ज्या वस्तूचं उत्पादन घेतात त्या वस्तूसाठी येणारा उत्पादन खर्च कमी असतो आणि त्या वस्तूसाठी उत्पादन खर्च कमी असल्यामुळे त्या देशाला साहजिकच त्या वस्तूची किंमत कमी ठेवता येते आणि कमी किमतीच्या वस्तू आम्हाला त्या ठिकाणी खरेदी करता येतात आणि त्या वस्तूंचं जे काही समाधान आहे ते समाधान मिळवता येतं आणि म्हणून विविध प्रकारची वस्तूंच्या किंवा सेवांच्या बाबत असणारी जी मक्तेदारी आहे ती मक्तेदारी नियंत्रित करण्याचं काम आंतरराष्ट्रीय व्यापार त्या ठिकाणी करतो आणि म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापाराला अतिशय महत्त्व आहे की आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे स्थानिक देश
देशातली मक्तेदारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आणता आलेली आहे. किंवा अल्पविकसित देशातली जी मक्तेदारी आहे ती मक्तेदारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आणता आलेली आहे. उत्पादनामध्ये सातत्य ठेवण्याचं काम आंतरराष्ट्रीय व्यापार करत असतो. आता उत्पादनात सातत्य कसं ठेवलं जातं पहा. जेव्हा देशामध्ये कच्च्या मालाची टंचाई निर्माण होते तर कच्च्या मालाची टंचाई निर्माण झाल्यानंतर हा कच्चा माल किंवा रॉ मटेरियल हे तुम्हाला विकसित देशांमधनं त्या ठिकाणी आयात करता येतं आणि आपलं उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी उत्पादनामध्ये आपल्याला सातत्य ठेवता येतं. जेव्हा काही क्षेत्रांमध्ये त्या ठिकाणी दुष्काळ असतो किंवा त्या ठिकाणी पूर्वस्थिती चांगली नसते अशा कालखंडामध्ये त्या क्षेत्रातलं उत्पादन घटत जातं. मग त्याला पर्यायी मार्ग म्हणजे विकसित देशातून तुम्ही त्या प्रकारच्या वस्तू बनवण्यासाठीचं जे काही रॉ मटेरियल आहे ते खरेदी करा आणि त्याचं उत्पादन तुम्ही देशात करा. ते उत्पादन देशात करून तुम्ही त्या उत्पादनाची त्या ठिकाणी विक्री करा. अशा प्रकारे देशातल्या उत्पादनामध्ये सातत्य ठेवण्याचं काम हे आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे सहज शक्य झालेलं आहे. जेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापार हा कमी होता तेव्हा देशामध्ये असा प्रश्न निर्माण झाला की त्या वस्तूचं उत्पादन त्या ठिकाणी घटलं जायचं आणि वस्तूचं उत्पादन घटल्यानंतर लोकांना ती वस्तू त्या ठिकाणी वेळेवर खरेदी करता येत नसायची. किंवा जरी त्याचं काही प्रमाणात उत्पादन गेलं तर त्याचे दर त्या ठिकाणी जास्त असायचे, त्याच्या किमती त्या ठिकाणी जास्त असायच्या आणि समतोल उपभोग जो आहे किंवा सर्वांचा उपभोग जो आहे तो त्या ठिकाणी पूर्ण होत नव्हता. मग सर्वात महत्त्वाचा मुद्दा की उत्पादनामध्ये सातत्य घडवून आणण्याच्या दृष्टीने किंवा उत्पादनामध्ये सातत्य ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय व्यापार हा अतिशय महत्त्वाचा ठरतो. कारण आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे तुम्हाला उत्पादन पद्धतीमध्ये सातत्य ठेवता येतं. जरी देशामध्ये उत्पादन पद्धतीसाठी उपलब्ध होणारा कच्चा माल उपलब्ध झाला नाही तरी तुम्ही विकसित देशातून त्या ठिकाणी कच्चा माल आयात करून उत्पादनाची प्रक्रिया त्या ठिकाणी कंटिन्यू चालू ठेवू शकता किंवा त्याच्यामध्ये सातत्य ठेवू शकता. पुढचा मुद्दा आहे किंमत पातळी त्या ठिकाणी स्थिर ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय व्यापार महत्त्वाचा ठरतो. पहा मागणी आणि पुरवठा ज्या ठिकाणी एकत्र येतो तिथं आपण किमती या स्थिर ठेवत असतो आणि मागणी आणि पुरवठा यांचं चक्र त्या ठिकाणी सातत्याने बदलत असतं विशेषतः विकसनशील देशामध्ये. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे एखाद्या देशात विशिष्ट वस्तूंची जर मागणी वाढल्यास इतर देशातून वस्तूंची आयात करून मागणी आणि पुरवठ्यामध्ये त्या ठिकाणी समतोल राखता येतो. यामुळे किंमत पातळी स्थिर ठेवण्यास मदत होते. आंतरराष्ट्रीय व्यापार हे महत्त्वपूर्ण काम त्या ठिकाणी पूर्ण करतो कारण किमतीमध्ये स्थिरता असणं फार आवश्यक आहे. किंमत पातळी जर वाढली तर उपभोक्त्याच्या समाधानाच्या पातळीत त्या ठिकाणी घट होत असते. किंमत पातळी स्थिर राहणं ही त्या ठिकाणी खरेदीदाराच्या किंवा उपभोक्त्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण बाब असते. आणि जेव्हा आपल्या देशामध्ये वस्तूच्या किमती वाढतात तेव्हा ती वस्तू दुसऱ्या देशातून आयात करून आपल्याला त्या वस्तूंच्या किमती कमी करता येतात आणि जेव्हा आपल्या देशातल्या वस्तूंच्या किमती त्या ठिकाणी कमी होतात तेव्हा आपल्याला आपल्या वस्तू दुसऱ्या देशात पाठवून त्या ठिकाणी अधिक लाभ सुद्धा मिळवता येतात. म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत, किंमत पातळीत होणारी घट आणि किंमत पातळीत होणारी वाढ या दोन्ही बाबी त्या ठिकाणी आपल्याला नियंत्रित आणता येतात. मागणी आणि पुरवठ्याचं चक्र एकत्र आणण्याचं काम त्या ठिकाणी होतं. जिथं मागणी आणि पुरवठा एकत्र येतो तिथं किमती या आपोआप त्या ठिकाणी स्थिर होतात. म्हणून किंमत पातळीमध्ये स्थिरता घडून आणण्याच्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्त्व अतिशय अनन्यसाधारण आहे. पुढचा मुद्दा आहे तो आंतरिक मागणीमध्ये वाढ. आता खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान निर्माण करण्याचं काम हे विकसित देश करत असतात. या देशाची मुळात लोकसंख्या कमी आहे, या देशामध्ये पायाभूत सेवा सुविधांचा विकास झालेला आहे आणि उत्पादन निर्मितीचे हात उत्पन्नाच्या निरनिराळ्या पद्धती, निरनिराळ्या अवस्था, आधुनिकीकरण किंवा त्या ठिकाणी एक नाविन्यपूर्ण दृष्टिकोन या राष्ट्रांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकसित केलेला आहे आणि याच्या बळावर ही राष्ट्र त्या ठिकाणी तंत्रज्ञानाच्या विविध पद्धती निर्माण करतात. निर्माण केलेल्या तंत्रज्ञानाच्या विविध पद्धती आपल्या देशाला त्या ठिकाणी आयात करता येतात आणि आपल्या देशाने त्या ठिकाणी आयात केल्यानंतर ते जे उच्च तंत्रज्ञान आहे, आधुनिक तंत्रज्ञान आहे ते आपल्याला उत्पादन निर्मितीसाठी आपल्या देशामध्ये वापरता येतं आणि म्हणून तांत्रिक ज्ञानाची गरज भागवण्यासाठी किंवा तांत्रिक ज्ञान उपलब्ध करण्यासाठी किंवा तंत्रज्ञानाची आयात करण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्त्व अतिशय मोठं आहे. किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार अतिशय महत्त्वाचा आहे की ज्या व्यापाराच्या माध्यमातून आपण विविध प्रकारचं जे तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये आधुनिक यंत्रसामग्री आहे, भांडवली वस्तू आहे की किंवा वेगवेगळ्या प्रकारचं आधुनिक तंत्रज्ञान आहे हे तंत्रज्ञान आपण त्या ठिकाणी सहज सुलभ रीतीने उपलब्ध करू शकतो आणि म्हणून तांत्रिक
तंत्रज्ञानाची आयात आपला देश मोठ्या प्रमाणात करतो किंवा आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या साधनांचा वापर करून आपण तंत्रज्ञानामध्ये वाढ केलेली आहे हा एक महत्त्वाचा भाग आहे की आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे तंत्रज्ञानाच्या मागणीमध्ये वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय व्यापार अतिशय महत्त्वाचा ठरतो आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या माध्यमातून तांत्रिक घटकांची मागणी आपली त्या ठिकाणी पूर्ण होत असते आणि म्हणून तांत्रिक मागणीमध्ये वाढ होण्याच्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय व्यापार महत्त्वाचा आहे शेवटचा मुद्दा तो म्हणजे आंतरराष्ट्रीय सहकार्यामध्ये वाढ आंतरराष्ट्रीय सहकार्यामध्ये वाढ म्हणजे काय विकसित देशांमध्ये उभ्या राहिलेल्या किंवा स्थापन राहिलेल्या ज्या वेगवेगळ्या मोठ्या वित्तीय संस्था आहेत या वित्तीय संस्थांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक सहकार्य आपल्या देशाला उपलब्ध होत असतं कारण जेव्हा देशामध्ये मोठे प्रश्न निर्माण होतात मोठे अरिष्ट निर्माण होतात या मोठ्या समस्या सोडवण्यासाठी किंवा या समस्यांचं निर्मूलन करण्यासाठी आपल्याला या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक सहकार्य उपलब्ध होत असतं खऱ्या अर्थाने देशातील रूढी असतील प्रथा असतील परंपरा असतील संस्कृती असतील यांच्या विचारांची देवाणघेवाणसुद्धा त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या माध्यमातून होत असते देशादेशातील संबंध सुधारतात आर्थिक संबंध त्या ठिकाणी वाढीस लागतात आणि या समन्वयातून किंवा सहकार्याच्या भावनेतून देश हा एकमेकांच्या जवळ येतो त्यातून आंतरराष्ट्रीय सामंजस्य आणि एकात्मता निर्माण होते स्वावलंबन ही जी गोष्ट आहे ती आपण त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापारातून शिकतो अवलंबित्व कमी करणं ही भावना त्या ठिकाणी वाढीस लागते आणि एकंदरीत देशाच्या विविध समस्या नियंत्रणात आणण्यासाठी किंवा त्या समस्यांची तीव्रता कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्य अतिशय महत्त्वाचं ठरतं आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्याच्या वाढीमुळे आपण आपल्या देशातल्या विभिन्न समस्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कमी करत आहोत मुद्दा आहे की आंतरराष्ट्रीय व्यापारात आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्त्व का अधिक आहे कारण आंतरराष्ट्रीय सहकार्याची विकसनशील आणि अल्पविकसित देशांना मोठ्या प्रमाणात गरज आहे कारण अल्पकालीन आणि दीर्घकालीन कर्जाची गरज पूर्ण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्यामध्ये त्या ठिकाणी वाढ झालेली आहे आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी या गरजा मोठ्या प्रमाणात पूर्ण करत आहोत खरं तर आंतरराष्ट्रीय व्यापारात किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारात होणारी जी वाढ आहे त्या वाढीमुळे सर्व प्रकारच्या या गोष्टींमध्ये विकसनशील देशात वाढ झालेली आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्त्व वाढल्यामुळं देशात सर्व मागणी विशेषीकरणाचे फायदे मिळवता येत आहेत बाजारपेठांच्या कक्षा मोठ्या प्रमाणात रुंदावत आहेत त्यामुळे उत्पादन आणि रोजगारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली उपभोक्त्यांचं समाधानाची पातळी मोठ्या प्रमाणात वाढते आर्थिक संकटाच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार अतिशय महत्त्वाचं योगदान देतो देशातील मक्तेदारीचं नियंत्रण करण्याच्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय व्यापार महत्त्वाचा आहे उत्पादनामध्ये सातत्य ठेवणं उत्पादनामध्ये भरीव स्वरूपात वाढ करणं रोजगार निर्मिती करणं बेकारी त्या ठिकाणी कंट्रोलमध्ये ठेवणं किंवा बेकारी कमी करणं उपभोक्त्याच्या समाधानाच्या पातळीत वाढ करणं उपभोक्त्याचा आणीमानाचा दर्जा त्या ठिकाणी उंचावणं उत्पादनाच्या विभिन्न पद्धती त्या ठिकाणी वापरात आणणं उत्पादनामध्ये विविधता आणणं उत्पादनाला प्रोत्साहन आणि प्रेरणा देणं किंवा किंमत पातळी स्थिर ठेवणं तांत्रिक मागणीमध्ये वाढ किंवा तांत्रिक घटक त्या ठिकाणी उपलब्ध होणं आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यामध्ये भरीव स्वरूपाची वाढ घडून आणणं या सर्व मुद्द्यांच्या आधारे आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्त्व आपणास या ठिकाणी निश्चित करता येतं आणि म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापाराला त्या ठिकाणी महत्त्व प्राप्त झालेलं आहे आपण या ठिकाणी थांबू धन्यवाद